असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओ खाली लाल बटनवर क्लिक करून आपला चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा व आपले नवीन व्हिडिओज तुम्ही सर्वात पहिल्यांदा पहा. तर या गावाचे नाव म्हणजे भूताची वाडी. या गावाच्या नावाचा व गावाचा काही संबंध नाही. तर या गावातील म्हातारी माणसं म्हणत असे की या गावामध्ये पूर्वी खूप भूत होती. तर या गावाचा मसणवाटा म्हणजे शाटी. या गावाने आता नवा मसणवाटा बांधला आहे. तर का? तर या गावातील मसणवाट्यामध्ये अमावशेच्या रात्रीला भूत असत या पूर्वीच्या म्हाताऱ्या माणसांचे म्हणणे. तर या गावामध्ये 3 मुलं होती. तर एकाचे नाव होते पप्या. पप्या हा खूप हुशार. त्यानंतर दुसरा म्हणजे नाण्या. नाण्या गावात भूत आहेत या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. तर त्यानंतर शंकर. शंकर हा खूप भूतांना घाबरणार. तर या गावामध्ये लक्ष्मण तात्या नावाचा एक म्हातारा होता. हा म्हातारा 70 ते 80 वर्षाचा होता. गावातील सर्वात म्हातारा हाच म्हातारा होता. गावातील घडलेल्या भूतांच्या गोष्टी याला सर्व माहिती. तो सर्व माणसांना सांगे. काय खरे व काय खोटे त्याचं त्यालाच माहीत. मसणवाट्याच्या सर्वात जवळचे घर म्हणजे त्याचे. तो कोणीही तिकडे चालले की त्यांना त्या गोष्टी सांग. तर पुढे काय झाले चला पाहूया. तुला म्हणलो होतो तू गळा फटफट नको. काय होता ते कमून जाऊ देत नाही. तिकडे तुमच्या पण शेळी गेली सुटून माझी. काय आलं कमून नको जाऊ. मला तिकडे जाऊ नको. तिकडे मसणवाट आहे. तिथे भूत असते. काय ते भूत मला तर नाही दिसले कधी. अरे उन्हाळ्याचे दिवस होते. एक शेळी चारणार होता. सगळ्या गावात चारा वाळून गेला होता. ती मसणवाट्याचा झेरा होता. आणि मग काय झालं. अरे तिकडे हिरे होते म्हणून शाळेवाला तिकडे चारा गेला. अरे लोक म्हणतात ते गावात मला लोक दिसलाच नाही. आणि मग कुठं गेला तो. को म्हणते त्याला भूतांनी धरलंय. बाजू कोणला कोणला भूतांनी धरलंय पोर म्हणत होते. अरे पण तिकडे जाऊ नका. का बर का बर तिकडे भूत आहेत. कुठे भूत आहे. अरे मसणवाट्यात भूत आहे. काय म्हणते काय करायचं. तुम्हाला कुठे दिसले भूत. अरे मी सारपाडा गेलो होतो. तिकडे एक दिवस भूत दिसले. आभारलो बाका. लक्ष्मण तात्या घडलेल्या जुन्या भूतांच्या गोष्टी शंकरला पप्याला व नाण्याला सांगू लागले. पप्या व शंकर यामध्ये खूप घाबरले. तर नाण्या काही इतका घाबरला नाही. तुमच्या बाई पडलो बाबा. पाय शेळी कुठे गेली असेल तर पप्या नाण्या शंकर यांच्या डोक्यातून काही भूताचा विचार गेला नव्हता. तर असेच ते एकदा गावामध्ये बसले होते गप्पा मारत. तर त्या ठिकाणी काय झाले चला पाहूया. बाबा म्हणलो तिकडं राहू काय गप्पे. मी लय भिवलो राव. भूत तिथे काय नसतं. रात रात मी तिकडेच हिंडत आहे. कुठे काय असते वय काही सांगत आहे. म्हातारे गप्पे असतात भूत. आणि तुला कोण म्हणलं भूत असतात. अरे ते बाबा नाही का म्हणत होते. बाबाच्या कुठे नसला होता. येड इथे म्हातारे वय नकोले काही फुके आणू. त्यातले दम असेल ना. आमोशाच्या रात्री जाऊन दाखव. जातो चल. नाण्याच्या डोक्यात विचार येऊ लागला. खरंच भूत असले तर काय विचार करी तू. लाव पैन चल. चल लाव. चल आमोशाच्या रात्री जाऊन दाखवायचं. मी तुला 500 देईन आम्ही दोघ. पण जर तू जाऊन नाही नारा तो आम्हाला दोघांना 500 द्यायची. झाली चल. आपल्याला कस काय कळ तिकडे जाऊन आला. हा खरं हा इथं जाऊन येणार म्हणेन मी आलो रात्री जाऊन. मी तेच म्हणतोय आपले पैसे जाईन व्हायला. हा राव एक आयडिया आहे. आपण आहे ना याच्याकडे एक लाल झेंडा देऊ. म्हणजे हा आहे ना तिथं जाऊन ठोकून येईन. आणि म्हणजे आपण सकाळी पकायला जाऊ. मग आपल्याला कळन जमन का तुला लाल झेंडा ठोकून. चल पण आमोशा परवा आहे बरं का. रात्री जावं लागन तुला. चल कधी जाईन आपण भेटतो काय.
बर मग भेटू आमोश्याच रात्री आता चालतंय चला जाऊ का मग हा चला आमचे काम आहे. पप्या व शंकर त्या ठिकाणून गेले पण पप्या त्याच्या दुसऱ्या मित्राला घेऊन टेलर कडे झंडा शिवण्यासाठी गेला. झेंडा झाला का हो झाला ना हो झेंडा काय लागतो बरं तुम्हाला काय नाही असच. पप्याने झेंडा शिवून आणला. त्यानंतर अमावशेची रात्र आली. अमावशेच्या रात्री शंकर व पप्या दोघेही नाण्याच्या घरी आले. घरी आल्यानंतर नाण्याचा ते दोघेही दरवाजा खटखटावू लागले. अरे एवढं रातचं काय काम आहे तुमचं? अय भाऊ तुला काय पैज आठवली का? आज अमावशेची रात्र आहे, हे झेंडा जा घेऊन झेंडा. अरे हा पैज नाही का? दादा आलो जरा बाहेर गावातून चक्कर मारून. बाहेर असता तुमचं बाहेर काय जेवण आहे का? आलो आलो काय नाही आलो लगेच मी आहे. घरात झंडा आम्ही जातो घरी ये लावून आता. बर बर जातो सकाळी भेट. हा चल रे. अले मस्त वाटत रोड लय अंधार असते पण चला पर्याय नाही आता दुसरा काय. गाडी आहे वो एक जोडी तर आताची लाईट तर लागतो. भाचर वाटाय त्याला काय नाही होत. मी चाललो भेटलं सर ना मी चाललो दस रुपये आली तर जाऊ का नको काय रे कुठे मशा भूमीत गेलतो कशाला हडक गोळा करायला. मी दर आमशाला जातो इकडं जा घरी. हा तिकडे पुढे जाऊ नको इकडे गेलास तर तुझं वाटळ होईल. कोण होते अडक वळायला? मी नाही भेट कोणला. आपल्याला हे झेंडा ठोकायचा इथे 500 रुपये यायचे. झाडे होय निघार म्हटलं ना. नसतील ना तू माणूस बी आल तर हाडक गोळा करायला. तू भूत तर नसेल ना? चल भूत बी तर नसतील काय आपल्याला आपली पैन जी कायची नसत भूत नाही ना. जाऊ काय माग नको पण ती शंकराले मला याड्यात काढी परत ते म्हणून तो धमकच नाही अमक नाही तमक नाही नको आता थोड्यासाठी खायला जातो.
लागली परत नाही येणार, परत नाही येणार. राम्या अजून नाही आला, रात्री गेलेला आहे. आपण आहे ना इथं वाडीतल्या मित्रांना विचारू. चल. अरे तो नाण्या दिसला का रे? रात्री मसन वाटेत गेलता, आला नाही. इकडं नाही आला मला नाही माहिती. बर, अरे कुठं गेला असन रे? नक्की मसन वाटेत गेला असन आणि त्याला तिथं भूतान धरला असन. चल मसन वाटेत जाऊ. अरे चल चल, अरे चल राव, चल शंकर काय पप्प्या संगे आला नाही, त्यामुळे पप्प्या गावातील एक दोन मित्रांना घेऊन मसन वाट्याकडे निघाला. आम्हाला धरलं होतं काय करत. भूत 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 भूतून पडलाय देऊ. आपल्या नाण्याला भूतांनी तू धरलं नसेल ना? नाणे असं तिकडं एक झेंडा दिसतो बर का मला. नाण्याला झेंडा लावल्या होतं भूतांनी खाल्लं तर नसेल ना? काय माहित. नाणे गेला का बिला का काय? पोट हालचाल दिसतय त्याच अजून. बघ बघ, हा हाय वाटत, हाय वाटत दिसतय अजून. तू तर झेंडा रावलाय, तू रात्री घरी का म्हणून आला? मी रात्री झेंडा रावला आणि उठाय गेलो, मला भूताने धरलं उठला आणि मग मला भूताने धरलं. बघा झेंडा बघ कुठे ठोकला यांनी. असं भूत होत वय. होय होय होय, ते भूताने तुला अजून धरलेलं आहे मागून. मग तो शर्टच गुतलाय, मला वाटलं भूताने धरलं काय. येडचे झेंडा शर्ट ठोकला म्हणते भूताने धरलंय. आपण काय भूत नाही. चला घरी, काय भूत नाही, काय नाही, चला धरायला.